नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कलवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण मित्रांनो बघत आहो ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरती. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी जे आहे ग्रामसेवकाचा अर्ज दाखल केलेला आहे जिल्हा परिषदमध्ये. मित्रांनो, तुम्ही सुद्धा नक्की केला असाल म्हणूनच तुम्ही व्हिडिओ बघत असाल. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी मित्र याची जी आहे वाट बघत आहे. अद्यापपर्यंत बाकी परीक्षा चालू होते, आता ग्रुप डीचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्रुप डीमध्ये सिलेक्शन झालं नाही आहे ते विद्यार्थी आता ग्रामसेवक आरोग्य सेवक भरतीची तयारी करत आहे. आणि मित्रांनो, हे विद्यार्थी आता वाट बघत आहे की परीक्षा कधी होणार, कारण आता आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र जी आहे नाराजी व्यक्त होत आहे, कारण 3 महिन्यावरून जास्त काळ या परीक्षेचा फॉर्म भरून लोटलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आता विद्यार्थ्यांना आस लागलेली आहे परीक्षेची. तर बघा, राज्यातील ग्रामसेवक आरोग्य सेवक पदाच्या 1000 जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहे. 3 महिन्याहून अधिक काळ याच्यावरती गेलेला आहे. अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर झाली नाही, त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट बघत आहे. परीक्षा घ्यावी अशी मागणी वारंवार जी आहे शासनाकडे विद्यार्थी करत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्या क्षणी लागण्याची शक्यता आहे, त्याआधी ग्रामसेवक आरोग्य सेवक भरती परीक्षा घेऊन करण्याची मागणी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जे आहे मित्रांनो 75,000 शासकीय नोकऱ्याची घोषणा केली होती, त्यानुसार काही विभागात पदभरती राबवण्यात आली, त्यानुसार भरती प्रक्रिया ही सुरू आहे. अर्ज भरून 3 महिने लोटले आहे, मग परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा घेण्याची गरज आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये कंत्राटी त्यामध्ये आरोग्य सेवक, कंत्राटी ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक आदी पदांची जाहिरात आली होती. तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे मित्रांनो, मागील काही महिन्या वर्षापासून विविध भरती प्रक्रिया रळकडत आहे. ग्रामसेवक आरोग्य सेवक परीक्षा ही रद्द झाली होती, मात्र पुन्हा एकदा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. परंतु अद्यापही ग्रामसेवक आरोग्य सेवक व इतर काही पदांसाठीचे वेळापत्रक जारी झालेले नाही आहे. परीक्षा वेळापत्रक जाहीर होऊन सुद्धा काही याची परीक्षा सुद्धा घेतल्या नाही आहे, त्यामुळे ही परीक्षा आचारसंहिता लागण्यापूर्वी व्हावी, अन्यथा लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असं म्हटलेलं आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट करा. आणि आता अभ्यासाकडे मित्रांनो फोकस करा. जिथं काही आपलं चुकलं आहे मागच्या पेपर्समध्ये, आपलं का बरं सिलेक्शन झालं नाही याच्यावरती थोडं फोकस करा. आणि तो सेक्शन थोडंसं त्याच्यावरती लक्ष देऊन काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करा. मित्रांनो, हेच जे आहे अपडेट होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तरी या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आहे सर्व भरतीची अपडेट्स आणि तुम्हाला महत्त्वाचे लेक्चर्स मिळतील. तरी मित्रांनो धन्यवाद.